आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। महाराष्ट्राचे राज्यपाल खुद्द भगतसिंग कोश्यारी यांनी आम्ही जातो आमच्या गावा असे म्हणत राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्रात सर्वत्र प्रचंड रोष निर्माण झाला आहे। शिवभक्तात संतापाची लाट उसळली असून स्वराज्य संघटनेनं कोश्यारी यांचे कार्यक्रम उधळून लावत त्यांना सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला आहे। शिवसेना तसेच महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची तयारी सुरू करताच आतापर्यंत राज्यपालांचा बचाव करणाऱ्या भाजप नेत्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत पळापळ सुरू झाली आहे। खुद्द भगतसिंग कोश्यारी यांनी आम्ही जातो आमच्या गावा म्हणत राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत। राज्यपाल म्हणून भूमिका पार पाडण्याऐवजी भाजपाच्या कार्यकर्त्यांची भूमिका संविधानिक पदावरून बसून सातत्यानं बजावणाऱ्या भाजपाल कोश्यारी यांची त्वरित महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस तसेच शिवप्रेमी जनतेकडून आठवडाभरापासून राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलनं सुरू केली आहेत। तसेच छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेताच भाजप नेत्यांची पळापळ सुरू झाली असून कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून गच्छंती अटळ असल्याची चर्चा समोर आली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।